काँग्रेसने घोषित करावं ना की बाबा आम्हाला राम हा आमचा वंशज आहे, मान्य आहे. हां, आम्हाला आज रामनवमीच्या निमित्ताने आम्ही पण जाणार आहोत, मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत. जे जे काही हिंदूंचे आग्रहाचे विषय आहेत, त्या गुढीपाडव्याच्या मिरवणुकीच्या वेळेला विरोध केला गेला मोठ्या प्रमाणावर. असेच जे जे काही हिंदूंचे विषय आहेत, 370 कलम रद्द झालं, याचं आम्ही स्वागत करतो. काश्मीरमध्ये जे घडलं आहे ती वस्तुस्थिती आहे, असं आज संध्याकाळी काँग्रेसने घोषित करावं. ते काँग्रेसने घोषित केलं की मग ते हिंदुत्ववादी झाले. आमचा आग्रह एवढाच आहे, भारतीय जनता पार्टीला आता एक जागा जिंकल्याने लगेच महाराष्ट्रामध्ये काही सत्ता परिवर्तन होणार असं नाही. आमचा आटापिटा असा चाललेला आहे की कोल्हापूरची हिंदुत्ववादी सीट ही कायमची हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसच्या ताब्यात जाऊ नये. एक बरं आहे की ह्या सगळ्या भाषणामध्ये त्यांनी एका अर्थाने इथलं हिंदुत्व पुसलं जाणार नाही, हां, इथला भगवा रंग पुसला जाणार नाही असं म्हटलं आहे. म्हणजे थोडक्यात भगव्याला मतदान करा असंच त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी समजणे वाले को इशारा काफी, उद्धवजीने सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की भगवा इथला पुसवू नका, भगव्याला मतदान करा. आता शिवसेनेकडे ठरवायचं की भगवा म्हणजे काँग्रेस की भगवा म्हणजे BJP. त्यामुळे आपापसातली भांडणं जी आहेत ती भांडणं चालू ठेवू, परंतु ह्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरची जागा ही कायमची हिंदुत्ववादी मंडळींच्या हातून जाणार आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद टिकवताना अशा प्रकारे विजयबापू शिवतारेचा बळी, राजेश क्षीरसागरचा बळी, चंद्रजित नरकेंचा बळी असं करणार आहोत का आपण, हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळे माझ्या दृष्टीने एकच आनंदाची गोष्ट आहे की त्याने असं म्हटलं की कोल्हापुरातलं भगवं संपवू नका, आणि ते भगवं म्हणजे काँग्रेस नाही हे सर्वसामान्य हिंदूंना कळतं, आणि ते भगवं म्हणजे BJP हे लोकांना कळतं. हिंदू हृदय सम्राट एकच, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे हिंदू हृदय सम्राट बनण्याचा कोणी प्रयत्न केला नाही, करणार नाही, समाज ते मान्य करणार नाही. हिंदू हृदय सम्राट हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच आहेत. तुम्ही त्यांना हिंदू हृदय सम्राटच्याऐवजी जनाब मागे लावायला लागला, बरोबर ना, कामी लावायला लागलो. तर हिंदू हृदय सम्राट एकच झाले नाही, होणारही नाही. हे बाळासाहेबांचं जे स्थान आहे ते आम्ही मान्यच करतो.